ठाण्याची घटना खूप चीड आणणारी आहे. एकीकडे सरकार म्हणते की कायदा सुव्यवस्था आहे, दंडीचा परवानगी तर देत नाही, मात्र जिथे कायदा सुद्धा ठेवण्याची गरज आहे. कल्पिता पिंपळे यांच्यावर त्यांची बोटं छाटली जातात, काय म्हणाल? नाही, अतिशय वाईट अशा प्रकारची घटना आहे, अतिशय दुःखदायक आणि एक प्रकारे राग आणणारी घटना आहे. आणि अशा प्रकारे जर कोणी करत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे. कोणाची हिंमत होता कामा नये अशा प्रकारचा एखादा हल्ला करण्याची. आणि मी खरोखर त्या ज्या अधिकारी आहेत त्यांचं देखील या ठिकाणी एक प्रकारे कौतुक करू इच्छितो की त्यांनी जे स्पिरिट दाखवलेलं आहे ते देखील अत्यंत महत्त्वाचं आहे, परंतु त्यांच्या पाठीशी आता आपल्याला उभं राहायला पाहिजे. ठाण्याची घटना खूप चीड आणणारी आहे. एकीकडे सरकार म्हणते की कायदा सुव्यवस्था आहे, दंडीचा परवानगी तर देत नाही, मात्र जिथे कायदा सुद्धा ठेवण्याची गरज आहे. कल्पिता पिंपळे यांच्यावर त्यांची बोटं छाटली जातात, काय म्हणाल? नाही, अतिशय वाईट अशा प्रकारची घटना आहे, अतिशय दुःखदायक आणि एक प्रकारे राग आणणारी घटना आहे. आणि अशा प्रकारे जर कोणी करत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे. कोणाची हिंमत होता कामा नये अशा प्रकारचा एखादा हल्ला करण्याची. आणि मी खरोखर त्या ज्या अधिकारी आहेत त्यांचं देखील या ठिकाणी एक प्रकारे कौतुक करू इच्छितो की त्यांनी जे स्पिरिट दाखवलेलं आहे ते देखील अत्यंत महत्त्वाचं आहे, परंतु त्यांच्या पाठीशी आता आपल्याला उभं राहायला पाहिजे.